परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात बामणी पोलीस ठाणे हद्दीतील वजर या गावात आज सकाळी सातच्या सुमारास चार भाऊ पोहण्यासाठी गावातीलच धरणा नगरातील पाण्यात पोहण्यासाठी नेहमीप्रमाणे गेले होते दुर्दैवाने यात पजई श्री ओम ज्ञानेश्वर वैवंशी अठरा पजई महेश भानुदास वैवंशी सोळा दोन जण पाण्यात बुडाले त्यात सक्का भावाचा मृत्यू झालेला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की दोघंजण पाण्यात बुडाल्याची माहिती गावात मिळताच ग्रामस्थांनी वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करून त्यांना पाण्याच्या बाहेर काढून वझर इथल्या शासकीय रुग्णालयात नेलं असता त्या ठिकाणी एकही अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला कळवलं पण तरीही वेळेवर कोणीच चालू नसल्यानं त्यांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने ग्रामस्थांनी खासगी वाहनानं जिंतूर शासकीय रुग्णालयात आणलं असता साडेनऊच्या सुमारास जिंतूर शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं तर दुसरीकडे संध्याकाळी कोरोना काळात सुद्धा ग्रामीण भागात आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत होते या दोघांचा शवविच्छेदन जिंतूर शासकीय रुग्णालयात करण्यात आला असून सध्या पोलीस या प्रकरणात कोणतीही नोंद झाली नसल्याचं सांगत आहेत ही मयत विद्यार्थी सखे चुलत भाऊ असून एकाच परिवारावर दुःख कोसळल्यामुळं पूर्ण गावात शोककळा पसरली आहे